नमस्कार, मी रुजुता लुकतुके. बीबीसी विश्वमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया आजच्या आपल्या हेडलाईन्स पासून. लैंगिक अत्याचाराचे आरोप आपल्याला योग्य पद्धतीनं आणि त्वरित हाताळता आले असते. बीबीसीच्या तपासात मुंबईच्या आर्च बिशपनं केलं मान्य. पुलवामामध्ये जेव्हा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान मोदी प्रचाराच्या शूटमध्ये होते. काँग्रेसनं केला पंतप्रधानांवर गंभीर आरोप. पुलवामा हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानी तरुणींनी सोशल मीडियावर सुरू केली द्वेषविरोधी मोहीम. बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये बिल्डिंगला लागलेल्या आगीत 78 जणांचा मृत्यू. प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातले शेतकरी पुन्हा उतरले रस्त्यावर. नाशिकपासून मुंबईपर्यंतच्या लाँग मार्चला सुरुवात. ही बातमी आहे मुंबईतल्या चर्चमधल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीविषयीची. मुंबईचे आर्च बिशप ओस्वाल्ड ग्रासियस यांनी त्यांच्याकडे आलेलं लैंगिक शोषणाचं प्रकरण अधिक योग्य पद्धतीनं हाताळता आलं असतं अशी कबुली दिली आहे. कॅथोलिक चर्चच्या सगळ्यात वरिष्ठ कार्डिनलपैकी एक आणि बाल लैंगिक शोषणासंदर्भात व्हॅटिकनतर्फे आयोजित परिषदेच्या संयोजकांमध्ये ग्रासियस यांचा समावेश आहे. बीबीसीला तपासात असं आढळलं की त्यांनी बाल लैंगिक शोषणाच्या तक्रारीविषयी पोलिसांना काहीच कळवलं नाही. पोप फ्रान्सिस यांच्या म्हणण्यानुसार चर्चमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या घटना सध्याच्या काळातलं सर्वात मोठं आव्हान आहे. पण बीबीसीच्या तपासात असं आढळलंय की चर्चच्या सर्वात वरिष्ठ कार्डिनलपैकी एक असलेल्या ऑस्वाल्ड ग्रासियस यांनी लैंगिक शोषणाच्या घटनांना गांभीर्याने घेतलं नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे चर्चमध्ये खरंच बदल होत आहेत का या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. It looks like nobody cares. कोणालाच पर्वा नाही असा याचा अर्थ होतो. आणि आपण असं कसं म्हणू शकतो की आम्ही देवाच्या नावानं काम करतोय? कोणता देव? मला संताप येतोय. आम्हाला असं सांगण्यात आलंय की भारतीय कॅथलिक समाजात भीती आणि मौन बाळगलं गेलंय. जेव्हा लोक पादरींच्या विरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी करतात तेव्हा धर्मगुरू त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाहीत. 4 वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलाने घरी परतल्यानंतर आपल्या आईला सांगितलं की त्याच्यावर बलात्कार झालाय. मेरे साथ ना फादर ने ऐसा ऐसा किया. तो मैं बोली क्या किया? तो उस टाइम पे उसको मुझे बोलने नहीं आ रहा था. 2 दिवस सातत्याने फोन केल्यानंतर कार्डिनल ग्रासियस या कुटुंबाला थोड्या वेळासाठी भेटायला तयार झाले. मैंने सब बातें बताई कि ऐसा ऐसा किया है, ऐसा ऐसा हुआ, बहुत दर्द हो रहा है. जब मैं किसी के पास आई हूँ बड़ी उम्मीद से, एक माँ गई है. आम्ही जेव्हा कार्डिनल ग्रासियस यांच्यासमोर कुटुंबाचे आरोप ठेवले तेव्हा ते मुलाखत द्यायला तयार झाले. त्याच रात्री तुम्ही रोमला रवाना झालात. हो. पोलिसांना काहीही न कळवता? मी नाही कळवलं. तुम्ही त्या कुटुंबाला सांगितलं होतं की ही घटना निदर्शनास आणून दिल्यामुळे ती पोलिसांना कळवणं हे तुमचं कर्तव्य आहे. हो, मला नेमकं आठवत नाही पण हे खरं आहे. मला नेमकं बोलणं आठवत नाही. मी हे मान्य करतो की पोलिसांना ताबडतोब कळवायला हवं होतं. नक्कीच कळवायला हवं होतं. कार्डिनलनी या पादरींना निलंबित तर केलं पण पोलिसांना माहिती देणं कायद्याच्या दृष्टीने गरजेचं होतं. त्यांनी तसं केलं नाही. कार्डिनलनी आम्हाला सांगितलं की लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी रोममधल्या बिशपना फोन केला होता. पीडित कुटुंबाने स्वतःहून झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली असल्यामुळे बिशपना आधीपासूनच कल्पना होती असं कार्डिनल म्हणाले. पण 10 वर्षांपूर्वीच्या आणखी एका घटनेतही कार्डिनल ग्रासियस यांच्यावर ढिलाई केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. आम्ही त्या कॅथलिक महिलेला भेटलो जिने दुसऱ्या एका महिलेला मदत केली होती, जी कार्डिनलकडे बलात्काराची तक्रार घेऊन गेली होती पण कोणतीही कारवाई झाली नाही. व्हर्जिनिया सल्दाना यांनी जेव्हा कार्डिनलवर दबाव आणला तेव्हा चौकशीचे आदेश दिले गेले. तरी देखील ते आरोपी पादरी आपल्या पॅरिशमध्येच होते. क्रिस्टला पॅरिस सोडून जायला सांगितलं गेलं पण तो जायलाच तयार नव्हता हे पाहून आम्हीही हैराण झालो. आम्ही बिशपला म्हटलं, तुम्ही बिशप आहात, तुमचं त्यानं ऐकलं पाहिजे. अखेर पादरींना तिथून जावं लागलं पण त्यांच्या जाण्याचं कारण जाहीर केलं गेलं नाही. कार्डिनलनी आम्हाला सांगितलं की हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं होतं पण त्वरित कारवाई होऊ शकली असती. असे अत्याचारी असणार नाहीत अशी मला आशा आहे. मला माहीत नाही पण आपण अशी आशा करूया. संपूर्ण आशियामध्ये यावर मौन बाळगण्याची परंपरा आहे.
पण अशा घटनांना आळा घालण्यासाठी आपण पावलं उचलायला हवीत. या परिषदेत पोपनी बदलाचं आश्वासन दिलंय, पण ज्यांच्यावर बदलाची जबाबदारी आहे त्यांचंच वागणं संशयास्पद असल्यामुळे ते हा बदल कसा घडवणार. प्रियांका पाठक, BBC न्यूज, मुंबई. आणि यानंतर पाहूया आजची आणखी एक महत्त्वाची बातमी, जी आहे पुलवामा हल्ल्यासंदर्भातली. पुलवामा हल्ल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवतानाच आणि त्यांचा MFNचा दर्जा काढून घेतल्यानंतर आता भारत आणि हे पाकिस्तानला जाणारं पाणी अडवणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. ते नेमकं काय म्हणत आहेत? तर सिंधू नदीचं पाणी वळवून जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये वळवण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलेला आहे. आता हा निर्णय जो आहे ट्विट करून नितीन गडकरी यांनी कळवला आहे आणि रावी नदीवरचं धरण बांधून पूर्ण झालं आहे, तिथे पाणी अडवलं जाईल आणि उरलेलं पाणी बियास नदीमार्फत इतर ठिकाणी वळवलं जाईल असंही ते म्हणालेत. पण दरम्यान पुलवामा प्रकरणी आज काँग्रेसनं मात्र मोदी सरकारवर आरोप केले आहेत आणि ज्यावेळी पुलवामामध्ये हल्ला झाला आणि देश शोकात होता त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अक्षरशः एका शूटिंगमध्ये व्यस्त होते, एक प्रचाराचा व्हिडिओ करण्यात मग्न होते, असा गंभीर आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन केलेला आहे. 14 फेब्रुवारीला 3:10 CRPF जवानांवर हल्ला झाला, पण त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी रामनगरच्या कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये प्रचार आणि प्रसारासाठीच्या फिल्मचं शूटिंग करत होते असा आरोप काँग्रेसनं केलाय. आता पाहूया या पत्रकार परिषदेत रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींवर नेमकी काय टीका केली आहे. जब पूरा देश 3:10 पर पुलवामा में हमारे शहीदों के बम से उड़ाने के सदमे से जूझ रहा था तो देश के प्रधानमंत्री इस अमानवीय कार्य में लगे थे, अपने प्रचार और प्रसार की फिल्म की शूटिंग वहां पर कर रहे थे. उधर दिन भर कॉर्बेट पार्क का भ्रमण करने के बाद शाम 7:15 प्रधानमंत्री का काफिला धनगढ़ी गेट से निकला. 3:10 पर हमला होता है, 6:45 तक प्रधानमंत्री फिल्म की शूटिंग करते हैं, नौका विहार करते हैं, अपना प्रचार प्रसार करते हैं. क्या दुनिया में ऐसा कोई प्रधानमंत्री है? आता पुलवामा हल्ल्यानंतर एकीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत, तर दुसरीकडे देशात इतर ठिकाणी राहणाऱ्या काश्मीरी तरुणांना लक्ष्य केलं जात आहे. आज यवतमाळमध्ये सुद्धा काश्मीरी विद्यार्थ्यांवर हल्ला झाला आहे आणि काश्मीरच्या 3-4 विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या 10-12 कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी हे कार्यकर्ते युवा सेनेचे नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आता पुलवामा हल्ल्यानंतर एकीकडे काश्मीरी तरुणांना लक्ष केलं जात आहे, तर देशात भावना तीव्र झाल्यात. पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर काही मुलींनी पुलवामा हल्ल्याचा निषेध करत द्वेषविरोधी कॅम्पेन सुरू केलंय. दहशतवादाचा विरोध करत या मुली शांततेचं आवाहन करतायत. पाकिस्तान में एक तरफ तो लोगों ने ये कहा है कि हम बहुत ही हमारी सिंपलिस्टिक कैंपेन शायद है और उसके अंदर शायद हमें पॉइंट आउट ये भी करना चाहिए कि पूरी पीछे एक हिस्ट्री थी जिसको जिसके अंदर ये हो रहा है. ऑब्वियसली कश्मीर जो है एक बहुत कंटेंशियस टॉपिक है जो एक ह्यूमन राइट्स इशू भी है और वहाँ की जो नैरेटिव है उसको भी हमें हाईलाइट करना चाहिए था. दूसरी तरफ कुछ लोग जो हैं उनको यही और आई थिंक दोनों तरफ यही लगा है कि एक ये ऐसी बात है कि हम लोग पाकिस्तानी कह रहे हैं कि अच्छा हम ही इसके पीछे थे या शायद पाकिस्तानी लोग इसके किसी तरह पीछे हैं, जो बिल्कुल भी वही तो पॉइंट नहीं है कि ये इशू जो है बहुत कॉम्प्लिकेटेड है मगर इसमें जो ऑर्डिनरी लोग हैं वो शायद ज़्यादा उसके बारे में कंसेंसस है इस इशू के बारे में. तो ऑनलाइन कैंपेन्स को शायद हमें कॉन्टेक्स्ट में देखना चाहिए. वो हर केस कोई भी आर्ग्यू नहीं करता कि एक ऑनलाइन कैंपेन ही पे एक्शन खत्म हो जाना चाहिए या इवन जो बातचीत जो है वो ऑनलाइन ही खत्म हो जानी चाहिए. इसको बहुत सारे डिफरेंट एवेन्यूज हैं जिसमें आगे लेके जा सकते हैं. हमारे लिए ये इम्पोर्टेंट था कि हम अपनी शक्ल दिखाएं और उसके साथ एसोसिएट करें ताकि ये पता चले कि
एक तो सिटीजन्स हैं जो स्टैंड लेना चाहते हैं और वो अफ्रेड नहीं है स्टांस लेने के लिए, ताकि और लोग भी जो है वो उस तरह डरे ना स्टांस लेने से. टेररिज्म ऐसी चीज नहीं है जो पाकिस्तान के लिए भी नहीं है, या वो वैसे ही हमें तब या ये उस वक्त सिर्फ हमें उसको उसका सामना करना पड़ता है जब कहीं और इस तरह होता है या कोई ब्लेम आता है. ये एक ऐसी चीज है जो हम पाकिस्तानियों को हमारे आंखों के सामने हमारे फेलो सिटीजन भी जो है उन्होंने फेस किया, और हमारा जो आगे यही वो रहेगा हमेशा गवर्नमेंट से जो हम उनको आगे अगर डिमांड्स भी फॉरवर्ड करेंगे कि वायलेंस जो है उसका एक ही, और जो कहीं भी अगर टेररिज्म होता है उसका रूट कॉज जो है वो एक ही होती है, और वो ये है कि गवर्नमेंट जो है बहुत क्लियरली ये बात करे कि वो टेररिज्म को कंडेम करती है और फिर वो कॉन्क्रीट एक्शन ले उसके अगेंस्ट. आता पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारनंही काश्मीर खोऱ्यात कारवाई करताना फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे, आणि यातलेच एक नेते आहेत हुरियत कॉन्फरन्सचे मिरवेज ओमर. त्यांची काढून घेतलेली सुरक्षा आणि काश्मीर प्रश्नावरचा तोडगा याविषयी बीबीसीचे प्रतिनिधी रियाज मसरूर यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत आता ऐकूया. देखिए, जहाँ तक हुरियत कॉन्फ्रेंस का ताल्लुक है, हुरियत कॉन्फ्रेंस ने हमेशा ये कहा है कि जो भी कोई इंसानी जान अगर ज़ाया होती है, चाहे वो कश्मीरी की हो, चाहे वो पाकिस्तानी सोल्जर हो या हिंदुस्तानी सोल्जर हो, बॉर्डर्स पे आए दिन जो हो रहा है उस पर हम हमेशा अफसोस का इजहार करते हैं, क्योंकि हम खुद देख रहे हैं हर दिन कश्मीर में चार चार पाँच पाँच नौजवानों की लाशें आ रही हैं, उनके जनाजे हमें उठाने पड़ रहे हैं, और हम ये महसूस करते हैं कि बहुत हो चुका. अब इस मामले को देखना चाहिए कि खून खराबा ना हो. हमने हमेशा बात की है कि कश्मीर की जो समस्या है ये एक पॉलिटिकल समस्या है, इसका एक पॉलिटिकल हल निकालना है, लेकिन अफसोस कि हमारी बात नहीं सुनी जा रही है. इस हमले के बाद जो सिनेरियो बना है उसमें आपकी राजनीति कितनी अफेक्ट हुई है? देखिए, ये तो भारत सरकार को देखना है ना कि आज कश्मीर में जो हालात हैं, कि जो नौजवान आज अस्करियत की तरफ जा रहे हैं, बंदूक की तरफ जा रहे हैं, क्या वजह है? जो पिछले 5 साल में उन्होंने यहाँ पे एक ऑपरेशन ऑल आउट शुरू कर दिया है, कासो और कोऑर्डिनेट सर्च ऑपरेशंस किए जा रहे हैं पूरे कश्मीर के अंदर, हज़ारों नहीं लाखों की तादाद में फ़ौज है. लेकिन अगर फ़ौज के ज़रिए से इस मसले का हल निकलना होता, 30 साल से हम ये देख रहे हैं जो 30 साल से कश्मीर में हो रहा है. आपने सारा पॉलिटिकल स्पेस ख़त्म कर दिया, हुरियत लीडर्स को आगे बात करने की इजाज़त नहीं है, यहाँ पे जलसों पे, जुलूसों पे, सेमिनारों पे, यहाँ तक कि अगर आप पुरामन कोई धरना देना चाहिए उस पर भी पाबंदी आयद है. भारत की सरकार को ये देखना है, लोगों को ये देखना है कि भाई मामला जो है बंदूक से हल नहीं होगा, चाहे वो कश्मीर की बंदूक हो या फिर वो भारत की बंदूक हो. तर पुलवामा हल्ल्याचे राजकीय पडसाद आणि आगामी सार्वत्रिक निवडणुकांचे सगळे अपडेट्स बघण्यासाठी बीबीसी मराठीच्या आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. पुढच्या बातमीकडे वळणार आहोत. बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये गजबजलेल्या चौक बाजार परिसरात काल रात्री भीषण आग लागली आणि त्यात 78 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. या दुर्घटनेमध्ये 40 जण होरपळल्याचीही माहिती मिळते. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाहूया काल नेमकं काय झालं. वळूया राज्यातल्या या महत्त्वाच्या बातमीकडे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातले शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत आणि आज नाशिकपासून मुंबईपर्यंतच्या किसान लॉंग मार्चला सुरुवात झाली आहे. नाशिकच्या मुंबई नाक्यापासून शेतकऱ्यांनी या आंदोलनाची सुरुवात केली. दरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि किसान सभा यांच्या दरम्यान पहिली बैठक पार पडली आहे. आता गेल्या मोर्चाप्रमाणे याही मोर्चात मोठ्या प्रमाणावर महिला शेतकरी सहभागी झाल्या आहेत. या महिला शेतकऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आम्ही जाणून घेतलं. आम्ही मागच्या वर्षी मोर्चा काढला, आम्हाला काही मिळलं ना. माझी जो 10 एकर जागा आहे ते मला 35 आर आले फक्त.
आणि फरमान पत्रावर. तर मग आमचं असं म्हणणं आहे का आमची जेवढी जागा आहे ती आवडी तेवढीशी तेवढी आम्हाला मिळावं. मागच्या वर्षीपासून उन्हा ताना धुके ताने आम्ही मुंबईला जातो, तरी मोदी सरकार आम्हाला फसवणूक करून आम्हाला आश्वासन देतं पण आमच्या नावावर काही करत नाही. आमचे जे मागण्या आहेत त्या पूर्ण करत नाही. त्यासाठी आम्ही मुंबईला पायाला फोड आले गेल्या वर्षी, तरी पण त्यांनी आमच्या नावावर मागणे हे केल्या नाही. म्हणून आम्हाला अपेक्षा आहे का त्यांनी आमच्या नावावर ही जमीन करावा. आणि यानंतर पाहूया आमचे बीबीसीचे कार्टुनिस्ट गोपाल शून्य यांनी काढलेलं कार्टून ऑफ द डे. आणि आजच्या कार्टून नंतर आपण बघणार आहोत बीबीसी विश्वमध्ये पुण्यातल्या बोरवेलमधून तब्बल 16 तासांनी एका लहान मुलाला बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आलंय. नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता. बीबीसी न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा. तुम्ही पाहताय बीबीसी विश्व. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगावमधल्या थोरांदळे गावात एका बोरवेलमध्ये पडलेल्या 6 वर्षांच्या रवीला तब्बल 16 तासांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. बुधवारी संध्याकाळी 4:30 सुमारास रवी उघड्या बोरवेलमध्ये पडला होता आणि आता त्याला आज सकाळी 9 वाजता बाहेर काढलं गेलंय. हे बचाव कार्य नेमकं कसं चाललं याबद्दलचा हा रिपोर्ट पाहूया. वडापावच्या गाडी जवळून जाताना तुम्हाला एखादा वडापाव किंवा भजीची प्लेट उडवण्याचं टेम्पटेशन होत असेल ना, मग चटकन एखादा वडापाव घेऊन तुम्ही खातही असाल. पण तसं होत असेल तर जरा सांभाळून, कारण तुमची इच्छाशक्ती बरीच कमकुवत आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या यशावर होऊ शकतो. कसा ते बघूया. It's something that we all wish we had more of, but many of us struggle with. I'm of course talking about willpower. Willpower is the ability to resist short-term temptations in order to meet long-term goals. It's what stops us from picking up that extra scoop of sweets when all we want to do is say yes. But more than that, research suggests that willpower is a crucial predictor of lifelong success and happiness. It helps us eat healthy, work hard, make good financial decisions, and avoid tempting but harmful behavior. In a famous experiment in the 1960s, psychologist Walter Mischel offered children the choice of 1 marshmallow now or 2 marshmallows 15 minutes later, using their willpower to hold out for long-term reward. Years later, he discovered that the children who held out for 2 marshmallows grew into more successful adults. And in fact, there's a difference in brain patterns between the two groups. People with strong willpower seem to have a more active prefrontal cortex, the area that controls making choices. People with less self-control have a more active ventral striatum, the region that processes desires and rewards. So does that mean willpower is either something you have or you don't? Well, the good news is there are things you can do to increase your chances for success. For example, by avoiding tempting situations in the first place. So if you're a candy lover who walks by a tempting window display on your way home from work, maybe try finding another route. Other factors can help you exert your willpower as well, such as getting a good night's sleep, creating daily healthy habits, and awarding your accomplishments, though maybe not with another sweet. And finally, one great way to boost your willpower is to make a public commitment to it. So if there's a goal you want to reach, tell your family and friends and encourage them to support you. Good luck. जगभरातील इतरही घडामोडींचा वेध बीबीसी विश्वमध्ये आपण घेतच राहणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा बीबीसी विश्व.
नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता. बीबीसी न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा.